तर अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही दुजोरा दिलाय. ते काय म्हणालेत आपण पाहूया. कल्याण महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला जाहीर सभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जाताला कंटाळून मी राजीनामा देतोय मंत्रिमंडळ मंत्रिपदाचा, हे त्यांनी जाहीर सभेमध्ये केलेलं वक्तव्य. आणि ताबडतोब त्यांनी तसा राजीनामा उद्धवजी ठाकरे साहेबांकडे दिलासुद्धा होता. आणि त्यामुळे अशोकराव चव्हाण जे बोलले ते खरं आहे की आत्ता जरी भाजपा जवळचा असला तरी त्यावेळेला भाजपाच्याच जाताला कंटाळून मंत्रिपदाचा राजीनामा देणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख सर्वांना, म्हणजे यांचं नाव होतं हे सर्वांनाच माहिती आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसंदर्भात चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा खळबळजनक दावा केलेला आहे. 15 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, पण त्यानंतर हे बंड शमवलं गेलं असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार भरत गोगावले सध्या आपल्यासोबत आहेत. भरत गोगावले दोन वक्तव्य दोन महत्वाच्या नेत्यांची समोर आली आहेत. एकीकडे अशोक चव्हाण म्हणतात की महाविकास आघाडीचा प्रस्ताव घेऊन शिंदे सुद्धा त्या शिष्टमंडळासोबत आलेले होते, आणि दुसरीकडे चंद्रकांत खैरे म्हणतात की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. महाविकास आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेले होते किंवा काय हे आता आम्हाला तर नाही माहिती, कारण ते स्वतः तर आता प्रस्ताव घेऊन जाऊ शकत नाहीत. त्यावेळेला उद्धव साहेबांनी जर सांगितलं आहे शिवाय, परंतु साहेबांचं कधी करणार नाहीत, केलं नाही, आणि अशा अनुषंगाने त्यांना ते विचारणं योग्य ठरल साहेबांना की काय वस्तुस्थिती आहे ती. कारण आम्हाला यातली काय गोष्ट माहीतच नाही तर नेमकं आम्ही काय सांगणार. म्हणजे युती सरकारच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच तसा प्रस्ताव गेलेला होता असं तुम्हाला म्हणायचंय? नाही 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 नाही, त्यांनी सांगितलं असत तर ते केले असते हो असं सांगतोय. ते कसे काय सांगणार, ते स्वतःच्या मनाने त्यावेळेला काय करू शकत नव्हते, जाऊ शकत नव्हते, आणि त्यावेळेला काय अशी परिस्थिती नव्हती कुठल्या याची, त्यामुळे तो भाग वेगळा. हे सगळे आता 8-8 वर्षांनी जागे होत आहेत लोक, आणि काही वाटेल ते बोलतायत सांगतायत. ते मला असं वाटतंय की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विचारलेलं बरं आहे, मग ते दूध का दूध पाणी का पाणी करून टाकतील. बरं, पण या सगळ्यावरती थोडस संशयाचं वातावरण अशासाठी आहे कारण का कल्याण डोंबिवली नगरपालिकेच्या जेव्हा निवडणुका होत्या त्यावेळी भाजपसोबतची युती तोडावी या मागणीसाठी म्हणून एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला होता. नाही, ते मुंबईचं आम्ही काय तेव्हा पाहत नव्हतो, आम्हाला काय माहिती नाही, कारण साहेब स्वतः बघत होते आणि साहेबांनी त्या कल्याण डोंबिवली बदलापूर आपल्या सॉरी अंबरनाथ बदलापूर या नगरपालिका आणल्या होत्या आणि ठाणे डोंबिवली महानगरपालिका आणली होती. त्यामुळे त्याची मला वाटत नाही बाब होती, पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारावं असं मला वाटतं. बरं, भरतजी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही राहा सोबत, चंद्रकांत खैरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत खैरेजी, अशोक चव्हाणांच्या वक्तव्याला शिवसेनेचे अनेक नेते दुजोरा देत आहेत, त्यात तुम्ही आणखी एक खळबळजनक दावा केलाय, काय वस्तुस्थिती होती पुन्हा एकदा सांगाल. वस्तुस्थिती आहे सध्या त्यांचा प्रयत्न खूप चालला होता की काँग्रेसमध्ये जायचं आणि तिथे एक मोठं पद मिळवायचं, नंतर मग तिथे सत्तेत जायचं असं ते होतं. तिकडे त्यांना तिकडे जायचं होतं आणि म्हणून त्यांचा तो मोठा प्रयत्न होता, पण ते नंतर मातोश्रीत कळलं त्यानंतर मग ते मागे वळले, मग ते मग गेले नाही तिथे असं झालं. बरं, तुम्हालाही विनंती, सोबत राहा, मी भरत गोगावलेंकडे जाते. गोगावलेजी, सत्तेसाठी शिंदेंनी हा प्रयत्न केला असं म्हणणं आहे चंद्रकांत खैरे यांचं. चंद्रकांत खैरे सध्या उद्धव साहेबांचे ज्योतिष आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की ते पंचांग बघून सगळं ते बघा. साहेब थांबा खैरे, थांबा जरा 2 मिनिटं, आता थांबा ना. काय ज्योतिषाची भूमिका अत्यंत चांगली बजावत चालली सध्या, आणि सध्या खैरे साहेबांना चांगलं मार्केट आलेलं आहे, चांगली बाब आहे, आमच्या शुभेच्छा राहतील. परंतु खैरे साहेबांसारख्या सिनियर मोस्ट माणसांनी खालीसपण की हे वक्तव्य करणं मला तरी वाटत नाही योग्य आहे. पण असो, आता काही नाही तरी तर तुम्हाला तर टीव्ही चॅनेलवर दिसायला पाहिजे. आता सध्या संजय राऊतांची जागा खैरे साहेबांनी हळूहळू घ्यायला सुरुवात केलेली दिसते असं आम्हाला वाटतंय.
तुम्ही हे सगळं प्रसिद्धीसाठी बोलता असं चंद्रकांत खैरे भरत गोगावले म्हणतात. भरत खास जुने मित्र आहेत, भरत शेटांचे खास जुने मित्र आहेत, त्यांना माहित आहे, त्यांनाही कल्पना येते त्यावेळेस, पण ते सांगत नाही कारण त्यांना म्हणजे मुख्यमंत्री महोदयाचे खास आहे, त्यामुळे त्यांना ते म्हणू शकत नाही, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ही सत्य बातमी आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे असं म्हणणं आहे चंद्रकांत खैरे यांचं. मी मुख्यमंत्र्यांचा खास माणूस आहे, तर मग मला ते माहिती असायला पाहिजे होतं त्यावेळेसची गोष्ट. जर का त्यावेळेला 15 लोक किंवा अनेक काय जर घातली तर आम्हाला त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं असतं की भरतशेठ आपल्याला असं असं करायचं आहे, जसं यावेळेला आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून, तसं त्यावेळेला पण आम्हाला सांगितलं असतं. पण कदाचित त्यावेळेला जर ह्यानं सांगितलं तर माहिती नाही आपल्या साहेबांना त्यातली आपली बात, कारण ते उद्धव साहेब प्रत्येक गोष्ट खैरे साहेबांच्या सल्ल्याशिवाय कुठे चालत नसावेत असं आम्हाला वाटतंय. बरं चंद्रकांत खैरेजी बोला बोला. तसं नाही, तुमचा परिषद सुद्धा उद्धव साहेबांच्या बरोबर खूप जवळ होते, ते कसे काय तिकडे गेले तर मला समजत नाही. आम्हाला तर भरतशेट म्हणजे भरतशेट बद्दल असं झालं की भरतशेट कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे, पण ते कसे गेले माहित नाही. बरं चंद्रकांत खैरेजी, 15 आमदारांचा तुम्ही उल्लेख केला, ज्या आमदारांना घेऊन शिंदे काँग्रेसकडे जाणार होते, काही नावं माहिती आहेत 15 आमदारांमध्ये कोण कोण होतं? नाही ते नाव माहित नव्हतं, पण ते इतके जाणार असं संजय शिरसाटच मला एक दिवशी बोलले होते. बरं बरं, चंद्रकांत खैरेजी आणि भरत गोगावलेजी आपल्या दोघांचेही आभार. आपण आपापल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.